टू सीमाज व्हेज किचन एंड मोर। कसे आहात सगळेजण? कसे चालले गणपती बाप्पाची तयारी? आरती रोज, रोज त्याची पूजा, रोज त्याच्यासाठी वेगवेगळा प्रसाद, नैवेद्याचा ताट। कसे दिवस निघून जातात म्हणून समजते नाही का? जेव्हा गणपती येतो तेव्हा आपण त्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो, उत्साह असतो, आनंद असतो, अगदी वाजत गाजत त्याला आपण घरी घेऊन येत असतो। पण तेवढीच गणपती बाप्पा जाताना आपल्याला पुरपूर लावून जातो, पण पुढच्या वर्षी नक्की येईल हा विश्वासही देऊन जातो, बरोबर? तर आज आपण असंच आपला गणपती बाप्पा आता जायचे दिवस आलेले आहेत, काही लोकांकडे ऑलरेडी गेलेले आहेत, 1.5 दिवस, 2.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, मॅक्सिमम 11 दिवसाचा की गणपती असतात। अनंत चतुर्दशी हा शेवटचा मुहूर्त असतो की ज्यावेळेला सगळ्यांचेच गणपती जातात। काही ठिकाणी वर्षभर ठेवायची प्रथा आहे, तर ज्यांच्याकडे गणपती गेले मला माहिती आहे त्यांचं फिलिंग्स कसे असणार आहेत ते। लिटरली तो दिवस म्हणजे अगदी उदासीन जातो की कोणतरी इतकं आपला जवळचा जिवलग कुठेतरी लांब चाललाय आणि लवकर तो आपल्याला दिसणार नाहीये, बरोबर? तर अशाच गणपतीच्या पाठवणीसाठी आपण एक प्रसाद असतो तो करणार आहोत, ती म्हणजे वाटली डाळ। हा जनरली गणपती बाप्पा विसर्जनाच्या वेळेला करायचा प्रसाद आहे, की बाबा तिखट दाखवण्याकरता की बाबा आपलं फिलिंग त्याच्यामध्ये आहे की आपण तुला आम्ही भरपूर म्हणजे आम्ही तुला गोडधोड खाऊ घातलेला आहे, पण आता हा दुःखाचा क्षण आहे, थोडासा तो तिखटपणा, किंवा असं म्हणूया की गोड खाऊन कंटाळलाय बाप्पा आणि मग शेवटी त्याला तिखट खाऊ घालून पाठवायचं आहे, म्हणून ही वाटली डाळ। वाटली डाळ करायच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। आता हा प्रसादाचा आहे म्हणून आपण याच्यामध्ये लसूण वापरणार नाही आहोत, अदरवाईज जनरली हा तुम्ही स्नॅक्ससाठी सुद्धा खाऊ शकता, चहाच्या वेळेला खायलाही खूप छान आहे, किंवा जनरली कुठलाही सणावारी किंवा पाहुणे जेव्हा येतात तेव्हा एक साईड डिश म्हणून सुद्धाही केली जाते। तर अशी वाटली डाळ आपण बघूया कशी करतात। वाटली डाळ ही चण्याच्या डाळीपासून बनवतात, चिकपीस पासून ही रात्री मी भिजवत घातलेली आहे। जनरली 7-8 तास ह्याला भिजवतात, पण जर तेवढा वेळ नसेल किंवा कधी लक्षात राहिलं नसेल सो डोंट वरी ॲट ऑल, फक्त 2 तास ही छान भरपूर गरम पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि वाटून त्याला कुकरला लावून घ्यायचं, म्हणजे शिजण्याचा प्रश्न येत नाही, सो झटपटही करता येईल, 2 तासामध्ये तुमची डाळ तयार होईल। सो डोंट वरी, तुम्ही ही भिजवून घेतली आहे काल, 7-8 तास ही रात्री भिजलेली आहे डाळ, त्याच्याचबरोबर त्याच्यात थोडासा मसाला लागेल आपल्याला टाकायला, अगदी थोडे जिन्नस त्याच्यामध्ये लागतात इन्ग्रेडियंट्स। ग्रीन चिलीज घेतलेले आहेत, जिंजर घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू आहे, आणि ऑफकोर्स चवीला आपल्याला साखर आणि मीठ लागणार आहे, आणि जरा या डिशला तेल भरपूर लागतं, सो तेल कृती बघूया। तर आता वाटली डाळ करण्याकरता सर्वप्रथम आपण ही जी डाळ आहे आपल्याला छान वाटून घ्यायची आहे, सो मी जरा हे ग्राइंडरमध्ये घालून घेते। याच्यामध्ये फार पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, जस्ट वाटण्यापुरतं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे, अदरवाईज कारण ही तशी ड्राय डिश असते, ओलसरपणा नसतो याच्यामध्ये, पण तुम्हाला जर ओलसरपणा आवडत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। सो ही डाळ घेतलेली आहे मी आणि याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पदार्थ टाकायचे आहेत, जास्त नाही। आलं घेतलं आहे मी, बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे, ते आलं घालूया, हिरव्या मिरच्या जरा तुकडे करून घालूया, मी जरा तिखट मिरच्या घेतल्यात कारण आजकाल साध्या मिरच्यांना अजिबातच चव नसते, तिखटपणा नसतो, सो मग ती चव आपल्या डाळीला येणार नाही। मी एक चांगल्या 7-8 मिरच्या घातल्या आहेत, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सो मिरच्या घातल्या आहेत आणि थोडंसं जिरं आहे, 1/2 चमचा जिरं आपण मीठ ह्याच्यातच घालून घेऊया, जेणेकरून ते छान मिक्स होईल डाळीमध्ये, नंतर तुम्ही कमी जास्त ऍडजस्ट करू शकता थोडस। तर हे सगळं आपण छान कोसली, फार बारीक नाही आपल्याला करायचंय, कोसली ग्राइंड करून घेऊया।
आहे छान वाटून घेतले असंच आपल्याला हवंय. फार बारीक पेस्ट करायची नाहीये, थोडेफार दाणे असतील तरी काही हरकत नाही, खूप छान लागतात. आपण हे काढून घेऊया. त्याची फोडणी तयार करायची आहे. फोडणी करताना जरा बऱ्यापैकी तेल लागेल, अदरवाइज ते छान खमंग लागणार नाही. तेल जरा गरम होऊ देऊया. आपण फोडणी तयार करूया. त्याच्यामध्ये मोहरी टाकूया अर्धा एक चमचा. मोहरी छान तडतडली की आपण जिरे टाकूया. फोडणीमध्ये पण जिऱ्याची चव खूप छान लागते. हिंग टाकून घेऊया. कढीपत्ता घालूया. थोडीशी हळद घालून घेऊया. आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण ते वाटण त्याच्यात टाकूया. छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आणि थोडस पाण्याचा हपका मारूया. मी वाटलेलं आहे भांडं, त्याच्यातच थोडस पाणी घेतले अगदी किंचितच, त्याला वाफ येण्यासाठी. आपल्याला झाकण घालून त्याला ठेवून द्यायचं आहे, करपलं नाही पाहिजे. सो हे असं छान वाट परतून झालेलं आहे. त्याच्यावर मस्त पैकी साखर घालून वाफ येऊ देऊया एक 5 मिनिटं. ते 2-3 मिनिटं झालेले आहेत. याला अजून छान आपल्याला मोकळी छान मोकळा मोकळा झाला पाहिजे दाणा दाणा. तोपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं. थोडस पाणी शिंपडून घेऊया अगदी किंचित, कारण आपल्याला ती डाळ शिजवायची आहे छान पैकी. मस्त परत एकदा त्याला परतून घेऊया. तेल जरा भरपूर लागतं. वरतूनही जर तुम्हाला खूप सुकी वाटली ड्राय तर तेल अजून घालायला पाहिजे असं समजायचं, आणि वरतून थोडंसं तेल घालायचं त्याच्यावर. आणि ही छान अशी मोकळी मोकळी व्हायला पाहिजे तेव्हा ती खरी डाळ झाली. त्याला सोडून चालत नाही, सारखं 1-2 मिनिटाला त्याला छान मिक्स करायचं आणि परत वाफ ठेवूया. पण बघूया वाफ आली का छान. अशी भरपूर वाफ येणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपली डाळ अशी मोकळी मोकळी होईल. आय जस्ट शो यू, आपली डाळ खूप बऱ्यापैकी मोकळी झाली आहे तुम्ही बघू शकताय. अजून आपल्याला लागणार आहेत 2-5 मिनिटं. हीच तुम्ही प्रोसिजर जी आहे टाईम वाचवायला किंवा आपली थोडीशी मेहनत कमी व्हायला मायक्रोवेवमध्येही करू शकता. एव्हरी 2-2 मिनिट्स हाय पॉवरवर त्याला ठेवलं, प्रत्येक 2 मिनिटांनी त्याला परत बघून खालीवर करून परत ठेवलं तर असं 5-7 मिनिटांमध्ये आय थिंक व्हायला काही हरकत नाही. आपली डाळ मस्त झालेली आहे, अगदी मोकळी मोकळी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि नारळ घालून घेऊया. भरपूर कोथिंबीर, कलरही छान आणि चवही छान लागते. आणि ओला नारळ हे ऑप्शनल आहे ॲक्च्युली, हे घालायलाच पाहिजे असं काहीच नाही. नाही घातलं तरी चालणार आहे. ऑन द कॉन्ट्ररी जर 2 दिवस जास्त ठेवायची असेल तर ओला नारळ घालू नये, म्हणजे ती खराब नाही होणार डाळ. छान मिक्स करून घेऊया. पण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया.
तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि लिंबू पिळल्यावर मात्र आपल्याला फार वेळ गॅस चालू ठेवायचा नाहीये, नाहीतर मग लिंबाचा कडवटपणा आहे तो ह्याच्यामध्ये उतरेल। सो जस्ट अ स्टर, आपली ही डाळ तयार आहे, आपण काढून घेऊया। ही अशी आपली वाटली डाळ तयार आहे, जस्ट थोडीशी कोथिंबीर घालूया वरून सजावटीला, थोडासा नारळ, आपली वाटली डाळ बाप्पाला बाय बाय करण्याकरता तयार आहे। नक्की करून बघा आणि गणपती बाप्पाला आपण जरी थोडंसं दुःख जरी झालं असलं आपल्याला तरी आनंदाने बाय बाय करूया, कारण तेव्हाच तो पुढच्या वर्षी आपल्याकडे येणार नाही का। तर ही नक्की डाळ करून बघा सगळ्यांनी, आणि जर माझा चॅनल माझ्या डिशेस तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या ओळखीच्यांना, नातेवाईकांना आपल्या या रेसिपीज जरूर पाठवा। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।